नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया स्थानिक घडामोडी. राजेंद्र प्रसाद चौक ते युनियन जिमखाना पर्यंतच्या रस्त्याचे काम मंगळवार पासून सुरू करण्यात आले असून हा रस्ता आता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याने रस्ता खोदण्यात येत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. राजेंद्र प्रसाद चौक ते अर्गन तलाव पर्यंतच्या बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचा विकास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. याकरिता रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. राजेंद्र प्रसाद चौक ते युनियन जिमखान्यापर्यंतच्या रस्त्याचे यापूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते, तरी देखील रस्ता वारंवार खराब होत आहे. यामुळे रस्ता खोदाई करून नव्याने काम करण्यात येणार आहे. चौगुलेवाडी येथून नानावडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लष्कराने भिंत बांधण्याचे काम मागील आठवड्याभरापासून सुरू केले आहे. भिंत बांधल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता बंद होणार असल्यामुळे नागरिकांनी याला विरोध केला आहे. बुधवारी सकाळी काम करण्यासाठी आलेल्या कामगारांना व लष्करी अधिकाऱ्यांना नागरिकांनी जाब विचारला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट बस थांबे बसविण्यात आले आहेत, पण हे स्मार्ट बस थांबे मोडकळीस आलेले पाहायला मिळत आहेत. नागपे सर्कल कॉर्नर जवळील बस स्थानकाचे छप्पर मोडकळीस आलेले आहे. तसेच येथील छप्पर एका विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळून त्याच्या डोक्याला इजा झाल्याची घटना देखील घडली आहे. सुस्त झालेल्या या प्रशासनाला अजून जाग का आली नाही. ही घटना घडून 8 दिवस झाले तरीही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या बस थांब्यावरील छप्पर खाली आल्यामुळे या बस स्थानकात उभारण्याची सोय सुद्धा प्रवाशांना राहिलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना बस थांबा सोडून रस्त्यावरच उन्हामध्ये बसची वाट पाहावी लागत आहे. बेळगाव शहर हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे होते. शहरात महिला स्वच्छता गृहांची संख्या किती आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तसेच सर्व नागरिकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून महापालिकेने ठिकठिकाणी ई टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली. ई टॉयलेट चालू करून 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला, पण आता दुसरे रेल्वे गेट जवळील ई टॉयलेट धूळ खात पडले आहे. शिवाय या ई टॉयलेटला गंजही चढला आहे. तसेच ई टॉयलेट हे मुख्यमंत्री विशेष सहायता निधीतून बांधण्यात आले आहे. यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला होता, पण शहरातील ई टॉयलेट ही सध्या धुळकात पडली आहेत. प्राध्यापक खानोलकर यांचे शुक्रवारी दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वसंत व्याख्यान मालेतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येकाने त्यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत या नावाला जागत प्राध्यापक अनंत खानोलकर सतत समाजाला सर्व तऱ्हेने देत राहिले. त्यांनी हात नेहमीच खिशाबाहेर ठेवला, परंतु संताप्रमाणे ते निसंग व निरपेक्ष वृत्तीने कार्य करत राहिले. अशा भावना प्राध्यापक अनंत खानोलकर यांच्या बद्दल व्यक्त झाल्या. हन्नेकेरी सरकारी मॉडेल शाळेत मंगळवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी शिक्षकांनी संविधानच्या प्रास्ताविकेचे वाचन केले व विद्यार्थ्यांना लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता व राज्यघटनेविषयी मुलांना माहिती देण्यात आली. यावेळी मुलांना भारतीय संविधान दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. नवे आधार कार्ड बनविण्याचे काम संकेश्वर शहरातील स्टेट बँक व टपाल कार्यालयात सुरू आहे, पण कार्यालयाने दिलेल्या वेळेत सर्वांनाच आधार कार्ड मिळत नाहीत, त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिकांचे या ठिकाणी कार्यालयाकडे हेलपाटे होत आहेत. संबंधितांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्डसाठी आणखी 2 केंद्रे उघडावीत अशी मागणी जोर धरत आहे. आता पाहूया स्थानिक क्रीडावृत्त. सेंट झेवियर स्कूलचा विद्यार्थी व कम्प्लीट कराटे अकादमीचा साई मुंगारी याने नुकत्याच राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना सुवर्ण पदक संपादन केले. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मध्य प्रदेश मधील जबलपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्य प्राथमिक शालेय कराटे संघात निवड झाली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड अविभागीय वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी युनियन जिमखाना संघाने नीना स्पोर्ट्स क्लब संघावर 187 धावांनी विजय मिळविला. यावेळी युनियन जिमखाना संघाचा वैष्णव संघमित्र याने 1 षटकार 3 चौकारासह 117 धावांची शतक खेळी केली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी व बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय मिळविला. आर्थिक सुरक्षितता आणि विश्वासार्हता
जी देते उज्ज्वल भविष्य। वर्धिष्णु आनंद वर्धिनी लक्ष्मी वृद्धी सुखदा आणि मधुसंचय अशा खात्रीशीर विविध गुंतवणूक योजनांनी परिपूर्ण होऊन आता ठेवीदारांसाठी सज्ज आहे तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, जी आहे सामान्यांची सर्वमान्यता। प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव। संपर्क 0831-2424-777। ट्रक आणि बसच्या आमोरासमोर झालेल्या धडकेत बस मधील 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। शिंदगी विजयपूर रोड येथे हा अपघात झाला। KSRTC बस मधून 20 विद्यार्थी शाळेला जात असताना ट्रक आणि बसची एकमेकाला धडक बसल्याने 20 विद्यार्थी जखमी झाले। यावेळी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना विजयपूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची नोंद शिंदगी पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे। विविध ठिकाणी झालेल्या 3 अपघातात 3 जण जागीच ठार तर 1 जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विजयपूर जिल्ह्यातील अरेकेरी मार्गावरील खासदार रमेश जिखिनगे यांच्या घराजवळ व बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी यंकुडी गावाजवळ घडल्या। अपघातात संदीप राजपूत राहणार विजापूर, तुकाराम शिंदे राहणार तिगणी बिदळी, हनुमंत मुडलगे अशी मृतांची तर निंगापा मोरे राहणार विजापूर असे जखमीचे नाव आहे। विजयपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विकास कामासंदर्भात आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात आढावा बैठक पार पडली। या बैठकीला मनपा आयुक्त श्रीहर्ष शेट्टी आणि नागठाण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर देवानंद चव्हाण उपस्थित होते। यावेळी आमदार डॉक्टर चव्हाण यांनी महानगरपालिकेचे व शहर स्थळीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी यांना 73 वा संविधान दुरुस्ती कायदा अंतर्गत कार्यनिर्वाह करणारे ग्रामीण स्थळीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा कर्मचारी म्हणून समजावे आणि महानगरपालिका समान वेतन मधील अंतर कापून एकच करावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी तब्बल महिन्याभरानंतर आज बुधवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली। 288 आमदारांपैकी 282 आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तर 6 आमदार अनुपस्थित होते। महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज बुधवारी विधान भवनात पार पडलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय संविधानाच्या प्राप्त अधिकाराचा वापर करून हे अधिवेशन आमंत्रित करण्याचे निर्देश विधिमंडळाच्या सचिवांना दिले होते। पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणाऱ्या कार्टोसॅट 3 या उपग्रहासह अमेरिकेच्या 13 अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे आज सकाळी 9:28 यशस्वी प्रक्षेपण झाले। या प्रक्षेपणावेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे प्रमुख KSIVAN श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्स मध्ये उपस्थित होते। त्यांच्यासोबत या मिशनचे इंजिनियर्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते। चांद्रयान 2 नंतरचं इस्रोचं हे पहिलं लॉन्च आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले। यामुळे भाजपच्या हातातून आणखीन एक राज्य निसटले आहे। महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ 40% भूभागावर भाजपची सत्ता उरली आहे। 2018 साली भाजपची सत्ता 71% भूभागावर होती। दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र करून एकच केंद्रशासित बनविण्याचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेमध्ये सादर केले। केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडले। जम्मू काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी केल्यानंतर 3 महिन्यांनी केंद्राने दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याचे प्रस्तावित केले आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या हिताचा आहे। महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे। भाजपाला राज्यात अघोरी प्रयत्न करूनही आपला निर्णय लादता आला नाही। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता दिल्लीतही एकत्र जाऊ असं सांगितलं आहे असं सूचक विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे। बॉलिवूडमध्ये सध्या बिग बजेट सिनेमाची चर्चा आहे। यातीलच एक म्हणजे सलमान खानचा सिनेमा दबंग 3 या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले आहे। हा सिनेमा सुद्धा येत्या 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे।
पण दरम्यान रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भवरात सापडला आहे. या सिनेमाबाबत सध्या वाद सुरू आहे आणि हा वाद इतका वाढला आहे की आता या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी सगळीकडून केली जात आहे. फेसबुकच्या मालकीची मेसेजिंग सर्व्हिस असलेल्या व्हॉट्सअपचा वापर चॅट करण्यासाठी करतात, पण आता फेसबुक तुमच्या व्यवसायासाठीही फायदेशीर ठरणार आहे. व्हॉट्सअप आता तुमच्या व्यवसायासाठी पैसे पुरवणार आहे. व्हॉट्सअपमुळे 500 स्टार्टअप कंपन्यांना फेसबुकवर $500 पर्यंत विनामूल्य जाहिरात करता येईल. घरगुती स्टार्टअप कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत करणे हा त्याचा हेतू आहे. उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिलेल्या 500 स्टार्टअप कंपन्यांना फेसबुक अँड क्रेडिट या स्वरूपात ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.